बुलडाण्यात आढळलेल्या त्या स्वाईन फ्लूग्रस्त रुग्णाचा मृत्यू. 2-3 दिवसांपूर्वी बुलडाणा शहरात जिल्ह्यातील पहिला स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळला होता. शहरातील इकबाल चौक परिसरातील या 32 वर्ष रुग्णावर स्त्री रुग्णालयात उपचार सुरू होता. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान या रुग्णाचा शनिवारी मध्यरात्री मृत्यू झाला आहे. या 32 वर्षीय तरुणाची 2 वेळा कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याचे स्वॅब पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते, ज्यामध्ये हा रुग्ण स्वाईन फ्लूग्रस्त निघाल्याचे निष्पन्न झाले होते आणि शनिवारी मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला आहे. या बातमीने बुलडाणा जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले असून जनतेने घाबरून जाऊ नये, परंतु खबरदारी राखण्या आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण देखील बुलडाणा शहरातच आढळला होता आणि त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. हे विशेष.